महासंग्राम लोकसभेचा 2024 शिरूर। सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि दरम्यान ही दृश्य पाहिल्यावरती तुम्हाला नक्कीच वाटेल की शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी असं का केलं असेल। तेव्हा आम्ही सांगतो की हा नेमका प्रकार काय आहे। सध्या लोकसभेच्या प्रचाराची सर्वत्र मोठी धामधूम सुरू आहे। दरम्यान अशाच एका प्रचाराच्या दरम्यान भोसरे विधानसभेमधील दौऱ्यावरती आलेले असताना अमोल कोल्हे हे मतदारांच्या गाठीभेटी घेत होते आणि त्यावेळी मतदारांनी देखील मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलंय। दरम्यान यावेळी एका सोसायटीमधील रहिवाशी आपलं मनोगत मांडत होते आणि त्याचवेळी सोसायटीमधील एक ज्येष्ठ नागरिक पुढे आले आणि त्यांनी मनोगत मांडायला सुरुवात केली। मनामधील खंत व्यक्त करताना त्या ज्येष्ठ नागरिकानं माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावरील नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली आणि ही टीका लक्षात येताच त्या क्षणी अमोल कोल्हेंनी त्यांना थांबवलं आणि चक्क त्या गृहस्थाच्या हातामधील माईकच ओढून घेतला आणि अमोल कोल्हेंचा हाच व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। दरम्यान आपण अशी कृती नेमकी का केली याचं स्पष्टीकरण देखील अमोल कोल्हे यांनी दिलंय। तेव्हा आपण बघूयात काय म्हणतायत अमोल कोल्हे। आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदार संघातील शिलेदाराला काय चुकलं होतं? आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचं राव केलं, त्याला लेखनिक माणूस, त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं। आपण ही राजकीय सुसूत्रता जपूया आणि तुम्हाला विनंती आहे की समोरून राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती आहे आपण राजकारणाचा स्तर जोडूया नको। जर ते इंपीचा लँग्वेज आहेत तर त्यांच्यावर आपल्या विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुतारी वाजवणारा माणूस या राजकारणातली सुसंस्कृतता जपली पाहिजे। वळसे पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा वेळी त्यांना राजकारणाच्या या रिंगणात ओढणं मला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे मी त्या ज्येष्ठ नागरिकांकडून माईक घेऊन त्यांना विनंती केली की या संदर्भात आपण अकारण वळसे पाटील साहेबांवर आता टीका करू नका, कारण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही राजकारणातली सुसंस्कृतता आपण जपली पाहिजे। निवडणूक येते जाते, पदं येतात जातात, पण राजकारणाचा स्तर हा घसरू नये हे प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची ही शिकवण आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा आदर्श घालून दिलेला आहे आणि हा पाळला गेला पाहिजे। या ह्याच्यातून मी त्या ज्येष्ठ नागरिकांना तशी विनंती केली। वृत्तसंकलन विभाग C24 तास आंबेगाव।